जुळला खटका, खटका जुळला तीन, म्हणजे मुळे सगळं तीनने जुळून आले. मुळे सर्वांना विनंती, आता हात जोडून विनंती, तुम्ही सर्वांनी 5 दिवस आप्पांसाठी द्या रे. हा आप्पा सर्वसामान्यांसाठी काम करणारा माणूस आहे. कधीच अहंकाराचा थोडा सुद्धा स्पर्श आप्पांना झालेला नाही, थोडा सुद्धा स्पर्श आप्पांना झालेला नाही. त्या माणसाने आत्तापर्यंतचं आयुष्य फक्त तुमच्यासाठी खर्च केलं आहे हे मी जवळून पाहतो, ह्या गोष्टीचा साक्षीदार आहे. तुमच्यासाठी अख्खं आयुष्य खर्च करण्याचं काम आप्पांनी केलेलं आहे आणि आज त्या आप्पांना आपल्याला विधिमंडळात पाठवलं पाहिजे. अरे ह्या या विधिमंडळात पाठवल्यानंतर ह्या मतदारसंघातले अनेक प्रश्न आहे. अरे झोले ते म्हणतात ना, नाक आणि वांगे सुली त्यात आपल्या कारखान्याचं बघावं साहेब. अरे ते 48 दिवस झाले लोक उपोषणाला बसले, मेले त्याचे ते 92 लोक मेले. उपोषण करता करता मेले, लय बोलायचं ना, बोला ना आमच्या उद्या माझ्यावर बोला, आजूक आप्पावर बोला, एकरी भाषेत बोल बोल, काय अडचण नाही. हे गमेन थोड्या दिवस असतो, राजाचा रंकन रंकाचा राजा होतो ना, त्यामुळे लय बोलायचं ना. मग आपण तेवढं किलर वागायचं, किलर व्हाईट कॉलर आपल्या कार आपल्या अंधार. आपलं असं आहे, आपलं काय चोरून लपून नाही आणि तिकडं कोणायचं असं. मी एवढा काय सोपा नाही, मी पण आप्पांचाच कार्यकर्ता. बघायचं तिकडं 92 लोक मेले बिचारे, त्यांचं बघायचं. ते ग्रॅज्युटी ब्रेज्युटी बरेच लफडे आहेत ना. आम्ही एवढं बोलतो, आमचा असा डाग नाही लागला. आमचा आप्पा एवढा समोर जिल्हा बँक इतक्या वर्ष जिल्हा बँकेचं नेतृत्व केलं आप्पाने, दाखवून द्यायचं कोणी बँकेच्या भरतीत पैसे घेतले बँकेच्या कामगारांचं खाल्ले दाखवून द्यायचं ना. अरे जर बँकेत काय केलं असतं ते आप्पालाही मोठं झालं असतं. आप्पा इकडे उभं राहिले असते, वर्गणी म्हणायचं तुम्हालाच मी वर्गणी देतो. मला पण म्हणायचं तू काय काळजी करू नको, वर्गणी नको गोळा करू, मी इकून पाठवून देतो. आम्ही तर शेंती असे, म्हणजे समाजासाठी काम करणं. म्हणजे बघा दोन भाग, अरे आप्पांबरोबर तुलना करायची ना, विकासाच्या मुद्द्यावर तुलना करायची. आप्पांबरोबर करा ना, करा चौकात बसा. आणि जज कोण, ही जनता जज, जनता जज राहणार आहे. करा समोरासमोर पत्रकार घेऊन बसा ना, आपण बरोबर विकासाची तुलना करा. त्याच्यावर तो काय बोलायचं नाही भाऊ, त्याच्यावर तो काय. लोकांना असं वाटत होतं राज्यच आम्ही चालवतोय. अरे आम्ही पण सरकारमध्ये होतो ना, आम्ही सरकार होतो, आम्हाला असं वाटलं नाही का आम्ही राज्य चालवतोय. ते म्हणतात ना आमच्याकडं गावरम भाषेत, आमच्याकडं पण एक जण म्हणला होता टायगर अभिनय मांजराने काय वाघाचं असं वाटलं. हे राज्याचा गाडाच आम्ही उडितोय, परवाडा आमचं काय म्हणणं नाही, पण तर्रस नको ना इकडे गरीबाला. ते गरीब केस केली राहतेच्या आयला बघा ना राहू. ही जनता माफ करणार नाही, जनता बिघडली ना हे कोणाला सोडित नाही. तुम्हाला सांगतो सगळ्यात, मी तर बऱ्याच वेळा सांगतो, एखादा बाहुबली असला ना, बाहुबली 10 लोकांना फेस करू शकतो, काउंटर करू शकतो, पण आप्पांसारखा माणूस आहे ना हात जोडून 1,00,000 लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो. त्याचं एक नवं उदाहरण म्हणजे आप्पा आहे. एवढं विस्तार केला, अशी काय तुतारी वाजली पाहिजे ना, अशी काय वाजली पाहिजे ना, तिचा आवाज डायरेक्ट विधान भवनातच गेला पाहिजे. आणि 23 तारखेला हे सगळे जनता आहे ना गुलालानीच न्हावून गेले पाहिजे, गुलालानीच. आणि पुढच्या 2 दिवसात त्यांना मुंबईच्या विधिमंडळात जो बंद पडलेला आवाज आहे ना, बंद पडलेला 10 वर्षाचा तो आवाज असा घुमला पाहिजे. मी रमेश किसनराव थोरात उर्फ आप्पा ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित केलेल्या अशी शपथ झाली पाहिजे. आणि तुम्ही काय म्हणले ना इंग्लिश आप्पा, इंग्रजी विंग्रजी नाही, इंग्रजी फक्त दिल्लीत मी.
कारण इंग्रजीत दिल्लीत बोलायचं कारण तिथं केरळचे लोक ऐकत असतात, तमिळनाडूचे लोक ऐकत असतात, वेगवेगळ्या राज्यातले लोक ऐकत असतात आणि ते इंग्रजी भाषेला त्यांच्या स्थानिक भाषेनंतर इंग्रजीला महत्त्व देतात. पण तुम्ही बघा माझी आठ आहे, तुम्ही मराठीतच शपथ झाली पाहिजे हेच या ठिकाणी सांगतो. आणि सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी.